अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढचे 2 दिवस किनारपट्टीच्या भागात 3.5 ते 5.1 मीटरच्या लाटांची शक्यता, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसची माहिती. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रकिनारी उसळ्या, मोठमोठ्याला लाटा, महापालिका प्रशासन सतर्क. चक्रीवादळामुळे गणपतीपुळेत समुद्राला उधाण, किनाऱ्यावरच्या छोट्या दुकानदारांनाही फटका, काही दुकानं उद्ध्वस्त तर काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती. मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार वाऱ्यांसह पाऊस, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीसह अन्य भागात पावसाची हजेरी. गुजरातच्या द्वारकेतही वादळाचा परिणाम, बचाव पथकं पोलीस किनारपट्टीवर तैनात, तर वादळ ईशान्येकडे सरकत असून कच्छच्या समुद्रकिनारी चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो, हवामान विभागाचा अंदाज. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातनं एकाला अटक, सागर बर्वे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव, 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. गाझियाबाद धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी शहनवाज अटकेत, मुंब्रा पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांची कारवाई, ट्रान्झिट रिमांडसाठी आज न्यायालयामध्ये हजर करणार. केंद्र सरकार संपूर्ण देशात जातीय दंगली घडवण्याच्या प्रयत्नात असून औरंगजेबाचं भूत भाजपच्या लोकांनी एमआयएमला हाताशी धरून आणलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा थेट आरोप. जळगावच्या अमळनेरमधील संचारबंदीची मुदत आज संपणार, 2 गटात राडा झाल्यामुळे अमळनेरमध्ये 2 दिवस संचारबंदी लागू होती, दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 32 जण अटकेत. करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली सत्य मलिक संस्थेकडनं विद्यार्थ्यांना धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न, मालेगावमधल्या हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, पालकमंत्री दादा भुसेंकडनं मजगा कॉलेजमधल्या घटनेची दखल, संस्थेवर गुन्ह्याची नोंद. राज्यातल्या विविध जिल्ह्यात सध्या तणावदर्शक स्थिती, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहविभागाचा आढावा घेण्याची शक्यता. अमरावतीच्या वडाळी तलावाचं सौंदर्यीकरण आणि गाळ काढण्यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर, तलावातला गाळ काढण्यासाठी नवनीत राणांसह अमरावतीकरांकडनं श्रमदान. आळंदीमधनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहितेंची हजेरी, नेत्यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद. आषाढी वारीनिमित्त आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास, मंदिरातील गाभारा आणि परिसरातल्या ठिकाणी रोषणाई. संत साधू महाराज संस्थान दिंडीचं कंधारमधनं पंढरपूरकडे प्रस्थान, 700 वर्षांपासून सुरू असलेली पायी वारीची परंपरा, संस्थानचे 7वे वंशज एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नेतृत्वात यंदाही कायम. संत सोपान काका महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची लगबग सुरू, 15 जूनला सासवडमधनं होणार पालखीचं प्रस्थान. पिंपरी चिंचवड हद्दीतनं 2ही पालख्या पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्यानं वाहतुकीत काहीसे बदल, जुना मुंबई पुणे महामार्ग देहू फाटा ते पुण्यापर्यंत आणि आळंदी ते पुणे हा मुख्य मार्गही वाहतुकीसाठी बंद असेल. आळंदीमध्ये वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद, मंदिर व्यवस्थापनानं 45 दिंड्यांमधल्या प्रत्येकी 75 वारकऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाद झाल्याचं स्पष्ट. दंगेखोरांना मोकाट सोडून वारकऱ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे फडणवीसांचा धिक्कार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संत ज्ञानेश्वर माऊली पारखी प्रस्थान झाल्यानंतर वारकरी बांधवांवरती झालेल्या लाठीमारावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका, घटना अत्यंत क्लेशदायक, सोहळ्याचं योग्य नियोजन करून हा प्रसंग टाळता आला असता, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर वारकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादावरती सुप्रिया सुळेंचं ट्वीट, वारकऱ्यांवरती झालेला लाठी हल्ला संतापजनक असल्याचं म्हणत दोषींवरती कारवाई करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, लाठीचार्ज झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, तर राजकारण करणाऱ्यांच्या बुद्धीची केव येते असं म्हणत विरोधकांवरतीही निशाणा. आळंदीमध्ये झालेल्या प्रकाराचा वारकरी साहित्य परिषदेकडनं निषेध, गृहमंत्र्यांनी पोलिसांना योग्य शब्दात सूचना द्याव्यात, विठ्ठल महाराज पाटलांचा इशारा. आषाढी वारीचा राजकीय फायदा घेण्याचा बीआरएसकडनं प्रयत्न, वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागताचे बीआरएसकडनं होर्डिंग्स. आषाढी यात्रेतील दर्शन व्यवस्थेसाठी गोपाळपूरमध्ये 12 पत्राशेडची उभारणी सुरू, 12 किलोमीटरपर्यंत असणार दर्शनरांगा, तर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी प्रशासनाचा निर्णय.
शाळांची सुट्टी संपत असल्यामुळे जेजुरीमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. 1.5 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन. सोलापूरमधल्या ऐतिहासिक हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता लागू. यासोबत सोलापूरमधल्या 17 तर राज्यातल्या 132 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू. महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती. आतापर्यंत अनेक वेळेला भाजपनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. भाजप अहमदाबादचं नाव सावरकर नगर करणार का? सुषमा अंधारेंचा सवाल. उपमुख्यमंत्र्यांसमोरच भाजप आणि शिंदे गटाचा वाद समोर. रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी आमदार आशिष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमान यांची भर व्यासपीठावरनं काढली खरडपट्टी. श्रीनगरमध्ये उत्तर भारतातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्ष वाढवण्यासाठी आणि केंद्राचा निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं मार्गदर्शन. बैठकीला पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, श्रीनगर आणि इतर उत्तर भारतीय राज्यातले प्रमुख उपस्थित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली. श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची केली विनंती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं राष्ट्रीय महामार्ग 752 ची पाहणी. छत्रपती संभाजीनगर ते पैठण दरम्यान 51 वटवृक्षांचं पुनर्रोपण. मंत्री संदीपान भुमरे आणि सयाजी गायकवाड यांची उपस्थिती. आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या 711 जणांवर कारवाई. त्यांच्याकडनं 2,71,000 रुपयांची दंड वसुली. प्रवाशांना अपेक्षित स्थानकात उतरण्यासाठी आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या निदर्शनास. 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती रखडली. शिष्यवृत्तीमधील राज्य सरकारचा वाटा जमा, मात्र केंद्र सरकारचा निधी जमा न झाल्यामुळे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती रखडल्याची माहिती. कामाच्या ठिकाणी महिलांसाठी हिरकणी कक्ष बंधनकारक. राज्य सरकारतर्फे कायद्यात सुधारणा. यापुढे नव्यानं बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष बंधनकारक. वसईच्या गुरुनानक परिसरात रस्त्यावरती उभी असलेल्या कारवरती झाडं कोसळल्यामुळे कारचं प्रचंड नुकसान. तर स्टेला रोड परिसरातल्या एका क्रिकेट टर्फचंही छप्पर उडाल्याचं चित्र. वाशिम जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या पावसाची हजेरी. मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि मोलगी परिसरात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तांबा पिकाचंही मोठं नुकसान. भिवंडी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रिक्षावरती झाड कोसळलं. विजेच्या खांबावरती झाड कोसळून मोठं नुकसान. बेळगावात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. मात्र लग्नाच्या खरेदीला आलेल्या नागरिकांची पंचाईत. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवरती भाजपचा झेंडा. सभापतीपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी भाजपचे अभय पाटील विजयी. स्वाभिमानी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर आंदोलनावरती ठाम. मागण्या मान्य करण्यासाठी दिला 11-15 जूनचा अल्टिमेटम. स्वातंत्र्य सेनानी किसनवीर यांच्या ज्येष्ठ कन्या सुभद्रा रेडेकर यांचं निधन. वयाच्या 92 वर्षी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झाल्याची माहिती. इंदापूरच्या शहा गावात बैलगाडा शर्यतीला गालबोट. बैलगाडा थेट भीमा नदी पात्रात गेल्यामुळे खळबळ. तर दुसऱ्या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाल्याची माहिती. वाशिमच्या शिरपूरमध्ये विद्युत प्रवाहाचा झटका लागून वानर विद्युत खांबावरनं कोसळलं. यावेळी वानरांच्या टोळ्यानं माणसाला लाजवेल अशा पद्धतीनं जखमी वानराची पाहणी केली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिऊरमध्ये ऊस शेतीचं नुकसान करणाऱ्या माकडाला ठार करणं तरुणाला महागात पडलं. वन खात्याकडनं तरुणाविरोधात गुन्ह्याची नोंद. संशयित आरोपी फरार असल्याची माहिती. अहमदनगरमध्ये गाजलेल्या दुर्गाव इथे अत्याचार प्रकरणातील 2 आरोपी जेरबंद. 7 एप्रिलला मुलीच्या घरात प्रवेश करून तिच्यावरती बळजबरीनं केला होता अत्याचार. वर्ध्याच्या सोशल फोरमच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. सुमारे 100 महिलांना मोफत बी बियाणांचं वितरण. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये दारुड्याकडनं पत्नीसह 2 मुलांवरती कुऱ्हाडीनं हल्ला. मोठ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू. या प्रकरणी 2 महिला पोलिसांच्या ताब्यात. आरोपी दारुड्याचा शेतामध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. यवतमाळमध्ये व्याजाच्या पैशातनं 27 वर्षीय युवकाची गोळी झाडून हत्या. या प्रकरणी महिलेसह 7 आरोपी गजाआड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.